चौदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एकोणीस मार्च रोजी रात्री उशिरा महाड येथील चौदार तळ्याला भेट दिली असता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले चौदार तळे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत ते बुद्ध वंदनेत सहभागी झाले होते यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आमदार भरत गोगावले समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नर नवरे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे बार्टीचे गजभिए पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नामदे महाड तहसीलदार सुरेश काशीद महाड मुख्याधिकारी महादेव रोगडे पोलादपूर तहसीलदार श्रीमती दीप्ती देसाई आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चौदार तळ्यासाठी देखणी पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे चौदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे म्हणजे चौदार तळ हे ऐतिहासिक आहे महापुरात देखील मी इकडं आलो होतो आणि संपूर्ण महाडची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे ग म्हणजे कमरेभर चिखल सगळीकडे होता अशा परिस्थितीमध्ये महाड स्वच्छ आणि पुन्हा पूर्ववत झालं पाहिजे रोगराई पसरू नये साथीचे आजार पसरू नये म्हणून सगळी यंत्रणा आम्ही लावली होती आणि त्याच दिवशी मी चौदार तळ्यात इकडे पण आलो होतो चौदार तळ्यात देखील सगळंच चिखल आणि सगळ्या गाड्या घोड्या सगळं वाहून आल्या होत्या आणि ते सगळ्याच आपली यंत्रणा लावून या ठिकाणी हे चौदार तळ स्वच्छ केलं अतिशय स्वच्छ केलं आणि आता प्रशासनाला सांगितलेलं आहे की अगदी जसं मगाशी भरत गोगावली यांनी सांगितलं स्वर्ण मंदिर सुवर्ण मंदिर असेल किंवा इतर जी आपली मोठी स्थळं आहेत तशाच प्रकारचे इथे पाणी स्वच्छ झालं पाहिजे शुद्ध झालं पाहिजे त्यासाठी जी जी काही यंत्रणा या ठिकाणी लागेल ती लावण्याच्या सूचना दिलेल्या ला आहेत त्याचबरोबर हे चौदार तळं हा बाबासाहेबांचा ऐतिहासिक ठेवा आहे त्याची जपणूक झाली पाहिजे ही आपली परंपरा आहे ती जपली पाहिजे हा आपला ही आपली खरं म्हणजे ऐतिहासिक संपत्ती आहे ती जतन झाली पाहिजे संवर्धन झाली पाहिजे यासाठी याच्या सुशोभीकरणाला जेवढा निधी लागेल तेवढा निधी दिला जाईल कुठेही पैसे कमी पडले पढ़ पडणार नाहीत पडू दिले जाणार नाहीत अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे